नगर मधील विश्वनिर्मल फाउंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्रायमरी स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी शिमुरड्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विश्वनिर्मल फाउंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्रायमरी इंग्लिश स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन नुकतंच उत्साहात पार पडलंय. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, संस्थेचे अध्यक्ष आणि फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोजा, नगरसेवक अशोक बडे, माजी नगरसेविका वीणा बोजा, जयंत येलुलकर, संस्थेचे सचिव डॉक्टर लक्ष्मीकांत पारगावकर, उपाध्यक्ष उमेश तोगे, संचालक चंद्रकांत रोहकले, संदीप ठोंबरे, संदीप गांगर्डे, संदीप क्षीरसागर, प्रीती गोसावी, निर्मल मुथा आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. मान्यवरांनी आपल्या मनोगतात संस्कारशील शिक्षण देणाऱ्या शाळा खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवत असल्याचं म्हटलंय. मी 2 वर्षापासून ही शाळा चालू केली आणि या शाळेचा आलेख कसा उंचावलावा, तर चांगलं काम केल्यावर नक्कीच पालक पण आता हुशार झालेले आहेत, पाहतात शाळेचा दर्जा कसा आहे, शाळेत शिकवणारे शिक्षक कसे आहे, कारण हेच उद्याचे भावी पिढी आहे, हेच आपल्या देशाचं भवितव्य आहे. त्यामुळं आपले मुलं चांगल्या शाळेत असावे असं पालकांना वाटत असतं, तर ते काम तुम्ही नक्कीच चांगलं केल्यामुळं आज तुमच्या या शाळेमध्ये संख्या वाढत आहे आणि ही संख्या अशीच वाढत राहो ही शुभेच्छा देतो. आणि आपल्या शाळेला जे जागा पाहिजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं जवळ आसपासचा एखादा ओपन स्पेस मला सांगा, मी तो पहिल्या सभेमध्ये मान्य करून देतो. राहिला शाळेचा प्रश्न सुटला, तिथं बिल्डिंग उभा करावी लागते. मी असा फक्त दुसऱ्याच्या भरोशावर राहणारा माणूस नाही आहे. नाना तुम्हाला सांगतो, तुम्ही बिल्डिंग बी उभा करायला लावा, काही वैयक्तिक सुद्धा मदत करणार. चांगल्या कामाला आणि शिक्षणासारख्या कामाला जर आपण मागे राहिलो तर आपण काही उपयोगीचे नाही. परंतु आम्ही या ठिकाणी ही शाळा फक्त एक सामाजिक बांधिलकी म्हणूनच ही शाळा आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे, कारण की प्रत्येक जण स्वतःसाठी करत असतो पण दुसऱ्यासाठी काहीतरी करावं यासाठीच आम्ही हा उद्देश मनामध्ये ठेवून अत्यंत अल्प दरामध्ये, मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये कोणत्या इंग्रजी माध्यम शाळेची फी इतकी कमी असेल, आणि या कमी फीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त सुविधा आणि सवलती कशा देता येतील याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून या ठिकाणी शाळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने उभी केली. यापुढे सुद्धा आम्हाला आणखी बरंच काही या शाळेसाठी करायचं आहे. या व्यासपीठावर या स्नेहसंमेलनाच्या ठिकाणी मुलांना आपलं कलागुण दाखवण्याची फार मोठी संधी असते आणि त्याला घडवण्याचं काम ज्या पद्धतीने पालक करतात त्याच्याही पद्धतीने त्याच्याही पेक्षा कणभर जास्त ही शाळेतील त्याचे शिक्षक करत असतात. त्याच्यामुळे मुलांना खऱ्या अर्थाने संस्कार देणारा जो काही पहिला जो कुणी असेल तो त्याचा गुरु असतो, आणि या गुरुला खऱ्या अर्थाने मनापासून वंदन केलं पाहिजे. जसे आपले पालक, जसे आपले आई वडील, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा भाग हा गुरुचा असतो. परंतु ही शाळा 2-3 वर्षांमध्ये खूप म्हणजे या ठिकाणी नावारूपाला आली शाळा आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही, कारण या शाळेचा आम्ही नेहमी पाहतोय का परिसरात फिरत असताना सर्व विद्यार्थी सर्व पालक वर्ग त्या ठिकाणी भेटतात आणि भेटण्यानंतर त्या ठिकाणी बोलतात, शाळेविषयी नेहमी चांगली माहिती देतात. त्यामुळं त्या ठिकाणी मी शाळेचं मुख्याध्यापक त्यांच्या सर्व सहकारी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील चिमुरड्यांनी अतिशय उत्कृष्ट कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. Bye.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका दीपाली भोसले यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केलंय, तर आभार संदीप गांगर्डे यांनी मानले. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.